सबस्क्राइब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी आयक्यूमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज तारीख आहे 30 सप्टेंबर 2020. तर आजच्या दिवशी यूपीएससी पूर्वपरीक्षा संदर्भात फायनल डिसिजन येणार होता किंवा सुप्रीम कोर्टचा फायनल हिअरिंग येणार होती. तर बघा, त्याच्यामध्ये बघा सकाळपासून हिअरिंग चालली होती आणि जवळजवळ आता 1:15 आसपास हिअरिंग संपली. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने फायनल डिसिजन काढला की यूपीएससी पूर्वपरीक्षा होणार, त्याच्यामध्ये काय अडचण येतील त्या अडचणी सर्व यूपीएससीने क्लिअर करायच्यात. नेमकी काय घडलं आपण हेवेळमध्ये पाहणार आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघा सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन टाकली होती की यूपीएससीची परीक्षा पोस्टपोन व्हावी म्हणून, आणि यूपीएससीने सांगितलं की ही एक्झाम पुढं पोस्टपोन नाही होणार, त्यासाठी हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं. ओके, त्यानंतर बघा सांगितलं होतं, बऱ्याच गोष्टी काढल्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी, बऱ्याच गोष्टी सांगितल्या की ही एक्झाम बघा आता शहरामध्ये होणार, याच्यामध्ये 6 लाखचे विद्यार्थी असणार आहे आणि सर्वांचं स्वास्थ्य किंवा म्हणतो ना आपण त्याच्यावर हे धोका होऊ शकतो, कारण काही ठिकाणी बघा लॉकडाऊन उघडलं आहे, काही ठिकाणी लॉकडाऊन उघडलेलं नाही. त्याच्यामुळं जे विद्यार्थ्यांना बघा आर्टिकल 21 बघा याचं उल्लंघन होतं आहे म्हणून असं सांगितलं होतं. ओके, नक्की काय घडलं बघा याच्यामध्ये, बघा सकाळपासून हिअरिंग चालली होती, यूपीएससीच्या साईडने पण 20-30 काही कारणे देण्यात आली की आम्ही आमच्या एवढ्या एवढ्या अडचणी आहेत किंवा आम्ही संपूर्ण तयारी केली. त्यानंतर ज्यांनी टाकली होती बघा यूपीएससी एक्झाम पोस्टपोन व्हावं म्हणून, तर त्या साईडनेसुद्धा बरेच अडचणी सांगितल्या की जसं की रेल्वे नाही, येणे जाण्यात त्रास होतो आहे, किंवा काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहे, किंवा काही पोलीस आहे बघा त्यांना यूपीएससी द्यायची, ते कोरोना वॉरियरमध्ये 18-18 तास ड्युट्या करतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगितले. ट्रॅव्हल्सचं सांगितलं, ओके काही कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांच्यासाठी यूपीएससी काही सिस्टीम आहे का ती सुद्धा सांगितली, म्हणजे भरपूर पूर्ण सांगितली. यूपीएससीने त्याची पण आन्सर दिली की आम्ही जे समजा ट्रॅव्हल्स समजा इश्यू आहे तर ते आम्ही सर्व रेल्वेंना बघा जे मुख्य सचिव आहेत बघा यांच्यामार्फत ते सर्वांना लेटर पाठवलं की आम्ही ते क्लिअर करणार आहे, किंवा ते झालेलं पण आहे, किंवा जे विद्यार्थी कोरोना आढळतील बघा तर त्यांना व्यवस्थित सर्व असे रूम देतील. याच्यामध्ये बघा एक महत्त्वपूर्ण म्हणजे यूपीएससीची बाजू एकदम भक्कम पडली होती आणि जे विरोधात टाकणार होते बघा पोस्टपोन होण्याच्या दृष्टीने यांची जे होता, ओके यांची बाजू थोडी कमी पडली होती. ओके, त्याच्यामुळे काय झालं यूपीएससीची बाजू जास्त पडल्यामुळे ते निकाल हा यूपीएससीच्या साईडने लागला. ओके, तर बघा लक्षात ठेवा आता 4 ऑक्टोबरला यूपीएससीची पूर्वपरीक्षा नक्की होणार हे लक्षात ठेवा. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.